सीटी न्यूजच्या स्टुडिओमध्ये अचानक पोलीस अधिकारी आलेले आहेत. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊया. साहेब काय म्हणणं काय तुमचं? मला तुमच्याकडे आता हा तुम्हाला घेऊन जाणार. कुठे घेऊन जाता आम्हाला? खोलाखाली. आणि तिथे नेऊन काय करता? पंचनामा जागेवर. जागेवर पंचनामा करणार? काय गुन्हा काय केला? आम्ही बैलगाडी चाकण फोडलं रात्री. बैलगाडीचा काय? चाकण फोडलं रात्री. बैलगाडीचं चाकण फोडलं. बर, आणि मग तुमचं काय बंदूक बिंदूक कुठे गेली? बंदूक टाकलं धुवायला. सध्या बंदूक धुवायला टाकली. जिलेबी हातकड्या. जिलेबीच्या हातकड्या केल्या. गोळ्या, शेंगादाण्याच्या गोळ्या आहेत. मग गोळ्या कुठे गेल्या? मोदी साहेब घेऊन येणार. मोदी साहेब घेऊन येणार आहेत. बर, आणि मग तुम्हाला आमचा पत्ता कोणी दिला? तुमचा पत्ता का? हा, एका साहेबांनी दिला. मोठ्या साहेबांनी दिला. तुमचे मोठे साहेब काय करतात? कपडे धुवायला. सध्या कपडे धुवायला गेले. वड्या खाली गेले. दर्शको, एकंदर प्रकार आपल्या लक्षात आलेला असेल की आता दिवाळीचा सण आहे आणि हे पोलीस वेशामध्ये फिरणारे हे समाजातील राईंदर या समाजाचे हे लोक आहेत. तुमचं नाव काय? मंगेश केशव शिंदे. बर, आणि मग तुम्ही आता तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण काय झालं? शिक्षण काहीच नाही झालं. तुम्ही किती भाऊ? तीन भाऊ. तीन भाऊ. बाकीचे भाऊ काय करतात? एक भाऊ असतो, एक छोटा आहे. एक छोटा आहे. आणि तुमचे वडील? वडील सुद्धा हेच काम करतात. तुमचं किती पिढ्यांपासून हे काम चालू आहे? वर्ष झाले. बरं, पिढ्यानपिढ्या हेच काम चालू आहे. बरं, लोकांचा काय अनुभव येतो तुम्हाला? लोकांचा हेच आता दिवाळीचं. एकंदर तुम्ही वर्षभर फिरत असता? वर्षभर फिरता? वर्षाला एकदाच फिरता. मग बाकी दिवस काय करता? कामाला म्हशी वगैरे. घरी म्हशी आहे. बाकीचं शेती शेतमजुरीचं काम करता, मोल मजुरीचं काम करता. आणि ह्या दिवाळीच्या सीझन मध्ये तुम्ही मग ह्या अशा पद्धतीनं मागायला निघता. मग साधारणपणे किती पैसे जमा होतात सगळ्यांची म्हणून? तुमचे भाऊ वडील? 10,000 रुपये होतात. मग ह्या पैशामध्ये तुम्ही काय हे पैसे जमा करून ठेवता का खर्चून टाकता? जमा करून ठेवणं पडतं. कसं अडी अडचणीला काम येतं. आणि मग आता हे जेव्हा तुम्ही ह्या पैशामध्ये फिरता, ह्या पद्धतीनं तुम्ही लोकांचं मनोरंजन करता आणि तुमच्या ह्या बोलण्यामुळे लोकांचं जे काही ताणतणाव असेल तो निघून जातो, तेवढ्या वेळापुरतं तरी ते लोक हसतात, त्यांची मौज होते. तर मग हे काम करत असताना तुम्हाला काय वाटतं? आपल्याला चांगलं वाटतं. फिरायला कसं आता वर्ष दोन वर्ष एकदा मागणं पडतं ना आपल्याला. त्यासाठी फिरणंच पडतं ना आपलं. आता परंपरा चालू द्यावं मागणं पडतं आपल्याला. बरं, आता तुम्हाला काय वाटतं? तुमची मुलं हे पुढे परंपरा चालवतील? मग आता चालू ना. चालवत जसं तुम्ही चालवलं तसं तुम्ही तुमच्या मुलांना पुढे ही परंपरा चालू ठेवा. धन्यवाद. ही होती श्री शिंदे यांच्याशी केलेली बातचीत. हे पोलिसांचा वेध घेऊन राईंदर हा समाजातला एक घटक आहे आणि यांच्या उपजीविकेचं साधन आपली जी सामाजिक उतरंड आहे, या सामाजिक उतरंडीमध्ये राईंदर ह्या समाजाला अशाच पद्धतीनं सणावाराच्या निमित्ताने, विशेष करून दिवाळीच्या सणामध्ये लोकांचा ताणतणाव दूर व्हावा, थोडस मनोरंजन व्हावं आणि त्याचबरोबर दिवाळीच्या आनंदोत्सवामध्ये, आपल्या आनंदोत्सवामध्ये आपण इतरांनाही सामील करून घ्यावं म्हणून अशा पद्धतीनं जर आपल्याकडे कोणी राईंदर आले तर ही आमची परंपरा आहे, ही आमची संस्कृती आहे, ही आमची सामाजिक उतरंडीमधली जपणारी ही एक जमात आहे म्हणून अशा मंडळी जर आपल्याकडे आली तर सरळ हाताने त्यांना मदत करावी. आपल्या घरामध्ये दिवाळीच्या पर्वाचा एखादा पदार्थ कमी केला तरी चालेल, मात्र यांना तुम्ही विमुख करून पाठवू नका. या मंडळींचे आशीर्वाद आपल्याला मिळतील आणि त्यांच्या उपजीविकेचं साधन हेच आहे, हे आपण ध्यानात घ्यावं आणि ही परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे. याच या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. नमस्कार.